वाशी सेक्टर 9 येथील सेंट मेरी स्कूलमध्ये अपुऱ्या सुविधांच्या विरोधात पालक वर्गाने आवाज उठवला आहे. शनिवारी पॅरेंट्स मीटिंग दरम्यान शाळेतील असुविधांकडे पालकांनी स्कूल व्यवस्थापनाचे लक्ष वेधले. इतकेच काय तर शाळेत वर्गांची कमतरता भासत असून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पत्र्यांचे शेड टाकून इयत्ता 6वीचा वर्ग सुरू केल्याची गंभीर बाबही पालकांनी निदर्शनास आणली आहे. विद्यार्थ्यांना आसन व्यवस्था नाही, जागेचा अभाव असतानाही शाळेकडून प्रवेश फी जोमाने आकारली जात आहे. शाळेत भरमसाठ फी आकारली जात असून सुविधा मात्र दिल्या जात नसल्याची खंतही पालकांनी बोलून दाखवली आहे. शनिवारी येथे झालेल्या पॅरेंट्स मीटिंग मध्ये एकच गोंधळ उडाला होता. उद्या टेरेसमध्ये पाणी घातलं तर मॉस्किटो झाले, पावसाचे दिवस आहेत, उद्या डेंग्यू मलेरिया झाला, कोण जबाबदार? दरम्यान शालेय व्यवस्थापनाकडून आपली बाजू मांडण्यात आली. जिकडे सिडकोकडे अतिरिक्त FSIचा प्रश्न प्रलंबित असल्याचे कारण पुढे करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तात्पुरती सुविधा म्हणून पत्र्याचा शेड टाकून नवा वर्ग सुरू केल्याचे स्कूल व्यवस्थापनाने स्पष्ट केलंय. दरम्यान स्कूल प्रशासनाने ऍडमिशन प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पालकांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.